महादजी शिंदे म्हटलं की त्यांना देण्यात आलेली द ग्रेट मराठा ही उपाधी आठवते. दिल्लीपर्यंत मुसंडी मारून आपला दबदबा निर्माण करणारे हे महादजी शिंदे कोण होते? त्यांच्या कारकिर्दीतली सर्वात महत्त्वाची समजली जाणारी ती दिल्ली मोहीम नेमकी काय होती, कशासाठी ही दिल्ली स्वारी आखण्यात आलेली होती आणि महादजी शिंदेंनी खरंच दिल्लीवरती विजय मिळवला होता का, या सगळ्याची उत्तरं आज आपण शोधणार आहोत. सरदार महादजी शिंदेंच्या वडिलांचं नाव शिलेदार राणोजी आणि आईचं नाव होतं चिमाबाई. हे शिंदे घराणं मूळचं सातारा जिल्ह्यातल्या कणेरखेडचं. निजामासोबत तळेगाव उमरीच्या लढाईनंतर महादजी नावारूपाला आले. पानिपतच्या तिसऱ्या लढाईत सहभागी झालेले महादजी जायबंदी झाले. त्यांच्या पायाला दुखापत झाली आणि या जखमेमुळे त्यांना काहीसं अधूपण आलं होतं. हा काळ होता 1761. यानंतरच्या काळात महाराष्ट्रात पेशवे होते थोरले माधवराव. थोरल्या माधवरावांनीच महादजींना 1768 सरदारकी दिली. नानासाहेबांनंतर गादीवर आलेल्या थोरल्या माधवरावांनी पानिपताचं अपयश धुवून काढण्यासाठी महादजी शिंदेंना दिल्लीला पाठवल्याचं इतिहासकार सांगतात. 1771 महादजी दिल्लीला रवाना झाले. महादजींसोबत या मोहिमेत कारभारी म्हणून होते विसाजीपंत बिनीवाले आणि रामचंद्र कानडे. सरदार तुकोजी होळकर सुद्धा या मोहिमेत महादजींसोबत होते. महादजींच्या या दिल्ली मोहिमेविषयी बोलताना इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडे सांगतात, त्यावेळी राजस्थानमध्ये रजपूतांनी उठाव केला होता. मथुरा भरतपूर भागात जाटांनी बंडखोरी केलेली होती, ती या सगळ्यांनी मोडून काढली. मग त्यांनी झाबेता खानवर, म्हणजे नजीब खान रोहिल्याचा मुलगा, त्याच्यावर हल्ला करायला दिल्लीकडे मोर्चा वळवला. दिल्लीचा बादशाह असणाऱ्या शहा आलम याने 1770 सुमारास दिल्लीतना पळ काढून बिहारमध्ये इंग्रजांचा आश्रय घेतला होता. रोहिल्यांनी आपलं राज्य बळकावलं आहे आणि मराठ्यांनी आपल्याला मदत करावी, तख्तावर पुन्हा स्थापना करावी अशी विनंती बादशाह शहा आलमने मराठ्यांना केली होती. महादजींनी इंग्रजांवर मोठं दडपण आणलं आणि त्यांच्या ताब्यात असणाऱ्या शहा आलमला सोडवलं. मराठ्यांनी शहा आलमला घेऊन दिल्लीवर हल्ला केला. बिनीवाले आणि कानड्यांच्या सोबतीने महादजींनी झाबेता खानाला कैद केलं आणि दिल्लीचा ताबा घेतला. 10 फेब्रुवारीच्या दिवशी महादजींनी दिल्लीचा लाल किल्ला जिंकून घेतला. तिथून बादशहाची मिरवणूक काढण्यात आली आणि त्यांनी त्याला सन्मानपूर्वक दिल्लीच्या बादशाहीवर बसवलं. यानंतर नजीब खानाचा बदला घेण्यासाठी पानिपत, सोनपत, बागपत, शामली हा पूर्वी मराठ्यांच्या ताब्यात असणारा भाग पुन्हा एकदा जिंकण्यासाठी महादजी निघाले. हरिद्वार पार करून मराठे फत्तरगड, गोजगड करत नजीब खानाने वसवलेली त्याची राजधानी नजीबाबादपर्यंत पोहोचले. नजीबाबाद त्यांनी ताब्यात घेतलं आणि नजीब खानाची समाधी उखडून गंगेत मिसळत महादजींनी आपला बदला घेतल्याचं इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडे सांगतात. यानंतर मराठे हे उत्तरेमधले बादशहाचे संरक्षक होते. पंजाब सिंधमध्ये त्यांना चौथाईचा, म्हणजे चवथ गोळा करण्याचा आणि सरदेशमुखीचा अधिकार होता. पानिपतचा सुभा महादजींचा जावई लाडोजी शितोळे यांच्याकडे होता. 1786-87 सुमारास मुसलमान सरदार आणि काही राजपूत राजांनी महादजींच्या वर्चस्वाला धक्का देण्यासाठी बंड केलं. याला लालचोटची लढाई असं म्हणतात. बादशहाला संरक्षण देणारे महादजी शिंदे आणि मराठा सैन्य राजपूतांची लढत असताना गुलाम कादरने दिल्लीचा ताबा घेतला. हा गुलाम कादर म्हणजे झाबेदा खान रोहिल्याचा मुलगा आणि नजीब खानचा नातू. इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडे याबद्दल सांगतात, गुलाम कादरने बादशहा शहा आलमला कैद केलं. त्यावेळी बादशहाचं वय 70 जवळ होतं. 1780 सुमारासची गोष्ट आहे. हिंदुस्थानच्या इतिहासातला हा सगळ्यात काळा इतिहास आहे. या गुलाम कादरने दिवाणे आममध्ये बादशहाच्या जनानखान्याची, म्हणजे कुटुंबातल्या सगळ्या स्त्रियांची बेअब्रू केली. गुलाम कादरने बादशहा शहा आलमचे डोळे फोडले. मथुरेतल्या महाजींना हे समजल्यानंतर अली बहादर, म्हणजे मस्तानीचा मुलगा समशेर बहादरचा मुलगा, आणि राणे खान, म्हणजे पानिपतच्या तिसऱ्या युद्धात महाजींना वाचवणारा भिस्ती, या दोघांना दिल्लीकडे पाठवलं. गुलाम कादर या दरम्यान मेरठला पळून गेला. गुलाम कादरला पकडून महादजींनी दिल्लीत आणलं आणि त्याला बादशहासमोर शिक्षा देण्यात आली. यानंतर बादशहाने देऊ केलेली मुतालिकी पेशव्यांतर्फे स्वीकारली आणि ते वकिले मुतालिक झाले. यानंतर बादशहाने गोहत्याबंदीचं फरमान काढलं. उत्तर भारतातल्या आपल्या कार्यकाळामध्ये महादजींनी 2 दिल्ली जिंकली आणि दिल्लीच्या तख्तावरती बादशहाची पुन्हा स्थापना केली. बादशहाला महादजी शिंदेंनी संरक्षण दिलं, पण त्यांनी थेट तख्त आपल्या ताब्यात घेतलं नाही किंवा स्वतःचा स्वतंत्र झेंडा दिल्लीवरती फडकवला नाही. असं का, याविषयी बोलताना दिल्ली विद्यापीठातले इतिहासाचे प्राध्यापक अनिरुद्ध देशपांडे सांगतात,
महादजी शिंदे हे रिजंट ऑफ द एम्परर होते, म्हणजेच बादशहाचं संरक्षण करण्यासाठी नेमलेली व्यक्ती होते. दिल्लीमध्ये ते बादशहाचे आणि तख्ताचे म्हणजे थ्रोनचे संरक्षक होते. मराठे हे कायमच बादशहाचे संरक्षक होते. बादशहाशी जागा घेण्याचा त्यांनी कधीही विचार केला नाही. बादशहाच्याच नावे सर्वांसाठी फरमान निघत असे. मराठ्यांकडे कर वसुलीचा अधिकार होता. मुघल राजांचा संपूर्ण हिंदुस्थानात मोठा अंमल होता. आपण बादशहाचं संरक्षण करत असल्याचं त्याआधी सदाशिवराव भाऊंनी देखील म्हटलं होतं. मुघल बादशाही उलथवून लावण्याचा विचार त्या काळी कोणी केला नसता, कारण त्याने उत्तरेतला संपूर्ण मुस्लिम समाज मराठ्यांच्या विरोधात गेला असता आणि त्याने तिथे राज्य करणं कोणालाही कठीण गेलं असतं. ही हिंदू विरुद्ध मुघल राज्यकर्ते अशी लढाई नव्हती. परागंदा झालेल्या मुघल बादशाह शाह आलमला तख्तावरती पुन्हा बसवण्यासाठी काढण्यात आलेली ही मोहीम होती. यामध्ये युद्धाच्या एका टप्प्यात महादजी शिंदे आणि मराठा सैन्य बादशाह शाह आलमला घेऊन दिल्लीत शिरलं आणि त्यांनी रोहिल्यांचा पराभव केला. मराठ्यांनी दिल्ली जिंकली आणि बादशहाला पुन्हा एकदा तख्तावरती बसवलं. महादजी शिंदे आणि मराठा सैन्य हे दिल्लीच्या या तख्ताचं संरक्षक होतं आणि महादजींकडे वकील मुतलिक ही पदवी होती. पण बादशहाच्या संरक्षणासाठी देशावरून उत्तरेत गेलेल्या या सैन्याबद्दल तिथल्या लोकांच्या मनात मात्र संमिश्र भावना होत्या. रोहिल्यांच्या दृष्टीने मराठे हे उत्तर प्रदेशाच्या पश्चिम भागात आलेले इंट्रुडर म्हणजे घुसखोर होते. हा प्रदेश रोहिल्यांच्या अंमलाखाली होता. नजीब उद्दौलाचा हा प्रांत होता आणि त्या काळात मराठा, मुघल, रोहिला अशा सगळ्याच सैन्यांकडे वसुली करणाऱ्या, लूट गोळा करणाऱ्या सैनिकांचा ताफा असं पाहिलं जायचं. त्यांना पिंडारी म्हणायचे, म्हणजे पिंडावरचंही लुटणारा म्हणून तो पिंडारी. खंडणी गोळा करणं, दबदबा निर्माण करणं हे त्यांचं काम. त्यामुळे स्थानिकांच्या मनात या फौजांबद्दल नाराजी होती. पण महादजींच्या युद्धनीतीचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी सैन्याचं आधुनिकीकरण केलं. देशावरच्या सैनिकांसोबतच उत्तरेतले स्थानिक सैनिक भरती केले. डिबॉईनसारख्या फ्रेंच अधिकाऱ्याची नेमणूक करून सैन्याला पाश्चिमात्य युद्धपद्धती शिकवल्या. तोफा ओतणारे, बंदुका तयार करणारे कारखाने त्यांनी सुरू केले. महादजींचं हे सैन्य ग्वाल्हेरला तैनात असायचं. तिथनाच ग्वाल्हेरचे शिंदे असं म्हणणं रूढ झालं. सिंधिया म्हणून आज ओळखले जाणारे भाजपचे नेते ज्योतिरादित्य सिंधिया उर्फ शिंदे, त्यांचे वडील माधवराव आणि आजी विजयाराजे या सगळ्या शिंदे घराण्यातल्या व्यक्ती होत्या. एकीकडे इतके मुत्सद्दी धोरणी असणारे महादजी अत्यंत भाविक प्रवृत्तीचे होते. महादजी शिंदे वारकरी संप्रदायाचे होते. 18व्या शतकात पेशवेकाळात वारकरी संप्रदायातले संत मल्लप्पा वासकर, ज्यांच्या नावे आता वासकर दिंडी काढली जाते, त्यांच्याकडनं महादजींनी भागवत धर्माची दीक्षा घेतली होती. महादजींच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ असायची. त्यांनी ज्ञानेश्वरीवरती निरूपण करणारा एक टीका ग्रंथ देखील लिहिला होता. हिंदी, उर्दू, संस्कृत, फारसी या भाषांवर महादजींचं प्रभुत्व होतं. महादजी मराठी आणि हिंदी भाषात कविता करत असत. बीडमध्ये शाह मनसूर बाबांकडनं महादजींनी कृष्ण संप्रदायाची दीक्षा घेतली होती. महादजी शिंदे 1792 पुण्याला परतले. पुण्याजवळच्या वानवडीमध्ये 12 फेब्रुवारी 1794 महादजींचं ज्वराने निधन झालं. महादजींच्या समाधीसाठी सवाई माधवरावांनी वानवडीमध्येच जमीन देऊ केली. महादजींची ही छत्री आज देखील वानवडीत आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की सांगा. देशविदेशातल्या बातम्या, घडामोडी आणि विश्लेषणासाठी पहा, वाचा आणि ऐका BBC News मराठी.